लेसन नंबर 3 करंट इलेक्ट्रिसिटी हा अभ्यासणार आहोत. तर करंट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की आपल्या घरात चालू असलेला फॅन, टीव्ही, ट्यूबलाइट, फ्रीज, एसी, कूलर, मिक्सर एक्सेट्रा. तर हे सगळे जे उपकरणं आहेत, हे सगळे जे डिव्हाइसेस आहेत, ते फक्त आणि फक्त इलेक्ट्रिसिटीवर चालत आहेत. तितके घरातलेच नाही तर इतर ठिकाणी देखील आपल्या शाळेत, ऑफिसेस, गव्हर्नमेंट ऑफिसेस, बँक व इतर अन्य ठिकाणी देखील इलेक्ट्रिसिटीचा वापर खूप जास्त प्रमाणात होतो. कम्प्युटर चालवण्यासाठी टीव्ही, कूलर, फ्रीज वगैरे ह्या सगळ्या वस्तूंचे कार्य जे आहे ते फक्त आणि फक्त इलेक्ट्रिसिटीवर चालू असते. तर मित्रांनो, ही इलेक्ट्रिसिटीचं जे महत्त्व आहे ते आपल्या मानवी जीवनात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्याशिवाय आपलं राहणं सध्या मुश्किलच आहे. तर मित्रांनो, जसं आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिसिटी ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, तर यासोबतच ती प्राण्यांना देखील युजफुल आहे. तर मग प्राणी म्हणजे कोण, त्यांचा इलेक्ट्रिसिटीशी काय संबंध? तर मित्रांनो, एक फिशचा प्रकार आहे की ज्याचं नाव आहे ईल. तर ही ईल देखील काय करते, तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते आणि ही इलेक्ट्रिसिटी ही ती तिच्या बॉडीमध्ये जनरेट करत असते इलेक्ट्रिकल सिग्नलच्या माध्यमातून. तर मित्रांनो, तर ही जी ईल आहे, तर तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगतो. ही जी फिश आहे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते. तर जो तुम्ही जर मूवी पाहिलेला असेल, रॉकचा एक मूवी आहे, तर त्या मूवीमध्ये जसं काही आपला तो मूवी, तर त्यामध्ये ते एक आयलँडवर फसलेले असतात. जुमानजी, यस, जुमानजी जो मूवी आहे, त्या जुमानजी या मूवीमध्ये एक कॅरेक्टर आहे की त्याचे आजोबा एका आयलँडवर फसतात आणि ते आयलँड काही काळानंतर पाण्यामध्ये डुबणार असतं. व त्या ठिकाणी त्यांना त्या पाण्यात निघण्यासाठी काहीच नसतं, पण त्यांना एक जुनी बोट सापडते आणि जो रॉक आपला जो मेन ऍक्टर आहे, तर तो ते बोट ही कामात आणतो, म्हणजेच तिच्यावर काम करतो आणि तिला चांगल्या प्रकारे बनवतो. परंतु ती चालू होण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज असते आणि ही इलेक्ट्रिसिटी त्या आयलँडवर कुठून येणार? तर मग त्या ठिकाणी त्यांचं नॉलेज हे त्यांना कामात येतं आणि त्या फिशचा ते वापर करतात, तिचं नाव घेतात आणि ती फिश इलेक्ट्रिसिटीचा मारा करत असते समोरच्याला मारण्यासाठी आणि त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करून ते त्या बोटला चालू करतात आणि त्या ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर निघतात. तर मित्रांनो, या इलेक्ट्रिसिटीचा वापर हा जसा मानवी जीवनात आहे, तसं त्याच प्रकारे त्या फिशच्याही जीवनात तो आहे. तर मित्रांनो, यानंतर आपण इलेक्ट्रिसिटी या टॉपिक या धड्यातील आपण अनेक टॉपिक अभ्यासणार आहोत आणि मग आपण सुरुवात करणार आहोत पोटेन्शियल डिफरन्ससाठी. तर पुढील व्हिडिओ बघा आणि त्यावर आपण पुढील भाग शिकूया. धन्यवाद.